महाविकास आघाडीचे उमेदवार यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रणजित पाटील यांचा पराभव केलाय. धीरज लिगांडे यांना ऐन वेळेवर उमेदवारी जाहीर झाल्याने 5 जिल्ह्यांमध्ये फिरण्यासाठी वेळ अपुरा पडला. मात्र त्यांच्या पत्नी पद्मजा यांनी संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याची जबाबदारी सांभाळत प्रचारामध्ये आघाडी घेतली होती. धीरज लिगांडे विजयी झाल्याची बातमी कळताच त्यांच्या पत्नी पद्मजा लिगांडे या मतमोजणी केंद्रावर दाखल झाल्या. ज्या मतदारांनी विश्वासाने धीरज लिगांडे यांना मतदान केले त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू असं पद्मजा लिगांडे यांनी सांगितलंय. अनिरुद्ध उगले, झूम ऑन न्यूज, अमरावती.